आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असून पनवेल तालुक्यातही भाजपची शक्ती वाढवा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी केले आहे. पोएनजी येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विकासाचे कमळ हाती घेतले त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी राज्य जिल्हा परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, ज्ञानेश्वर सुर्वे, पोएनजी युवा मोर्चा अध्यक्ष गणेश आगिवले, भोकरपाडा अध्यक्ष महेंद्र पाटील, समतानगर अध्यक्ष सतीश ताबळे, युवा अध्यक्ष राम पाटील, युवा कार्यकर्ते शैलेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोयंजे येथील बाबूराव चव्हाण, काशीनाथ चव्हाण, प्रकाश चव्हाण, गोरखनाथ मस्के, शंकर जोगीन, दिलीप वाघमारे, निवृत्ती वाघमारे, संदीप घनगावे, विठ्ठल चव्हाण, भूषण चव्हाण, बालाजी चव्हाण, चंदू जाधव, विद्यासागर गायकवाड, अण्णा बच्चाव, सुमित देवरे, विमल चव्हाण, कमल चव्हाण, रुपाली चव्हाण, अर्चना गायकवाड, अण्णा साबळे, योगिता वाघमारे, शेषाबाई वाघमारे, शंकर चव्हाण, रघुनाथ पवार, रघुनाथ साबळे, चंदू जाधव, शंकर जोगे, ज्ञानेश्वर निंबाळकर, आनंद मल्लार, रत्नदीप चव्हाण, प्रभाकर सुखसिंग, विशाल सुखसिंग, दिनेश निंबाळकर, प्रमोद पवार, विजय सुरवणे या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.